या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपलं आसन ग्रहण करायचं आहे. शिवसेना नेते संजय राऊत साहेब या ठिकाणी आता जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांचे दैवत सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे या दोघांचं प्रतिमाचं पूजन या ठिकाणी होईल. मान्यवरांनी या दोघांचं प्रतिमाचं पूजन करायचं आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय महाराष्ट्र. एवढी जोरदार ओपनिंग बॅटिंग झाल्यानंतर पुढे बोलायचं का हा प्रश्न पडतो. कारण जे काही माझ्या मनात होतं, जे काही तुमच्या मनात होतं, हे सगळं तर गुलाबरावजींनी बोलून झालेलं आहे, शिंदेसाहेबांनी बोलून झालेलं आहे. आणि मग हाच विचार येतो की ही यात्रा, जन आशीर्वाद यात्रा, ही काही प्रचाराची फेरी नाही आहे, निवडणुकीची काही सभा नाही आहे, कोणासाठी मतं मागायला नाही आलो आहे. पण ही यात्रा मी एवढ्यासाठीच काढली कारण मी हाच विचार केला की खूप पक्ष असे असतात की निवडणूक आली की लोकांमध्ये जातात आणि निवडणूक संपली की 5 वर्ष जिथे लोकं त्यांना पाठवतात तिथे बसतात. पण असं शिवसेनेचं नाही आहे. शिवसेना हा वेगळा पक्ष आहे जो भगवा आपण हाती घेतलेला आहे. ती एक वेगळी जबाबदारी आहे. ही जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची आहे, संपूर्ण देशाची आहे, प्रत्येक माणसाची आहे. जातपात धर्म न बघता ह्या देशाला, ह्या राज्याला, या शहराला, या गावाला पुढे नेण्याची जबाबदारी आपण हाती घेतली आहे. आणि म्हणूनच असं असतं की निवडणुकीच्या वेळी आम्ही सगळेच लोक, राजकारणी लोक, हे तुमच्याकडून भाषणं देत असतो आणि तुम्ही आमचं ऐकत असता. पण ही यात्रा तुमचं ऐकण्यासाठी मी काढलेली आहे. तुमच्या मनात काय आहे ते ऐकण्यासाठी काढलेली. शिवसेना आपण बघत असाल हा पक्ष एवढ्यासाठीच वेगळा आहे कारण सत्ता असो सत्ता नसो जनतेसोबत राहते, जनतेसाठी लढत राहते, न्याय हक्कांसाठी लढते. आणि जी काही कामं आपल्याला करायची असतात लोकांसाठी, राज्यासाठी, देशासाठी, ती आपण करत राहतो. माझ्या आजोबांनी म्हणजे हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं की शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. बरोबर ना? आपण सगळे समाजकारण तर करतच असता. पण ह्याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की जेव्हा जेव्हा शिवसेनेने 100% राजकारण केलं म्हणजे निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणुका जिंकलेलो आहे आपण, सत्तेत आल्यानंतर जी काही आपण कामं केलेली आहेत लोकांसाठी ते 100% राजकारण जे आपण केलेलं ते 100% समाजकारणासाठीच केलं. आणि कितीतरी उदाहरणं ही माझ्यासमोर बसलेली आहेत आणि माझ्या आजूबाजूला बसलेली आहेत. 24 तास तुम्ही कधीही त्यांना फोन करा, हाक मारा, दुपारचे 3 वाजले असतील, रात्रीचे 3 वाजले असतील, तुम्हाला मदत लागली तर पहिला धावून येऊन पळून तुम्हाला मदत करणारा हा शिवसैनिक म्हणजे शिवसैनिकच असतो, इतर कोणीही नसू शकेल. आणि मग जेव्हा आम्ही हाक मारली, मतदारांना हाक मारली की या आमच्यासाठी मतदान करा, आम्हाला आशीर्वाद द्या, आपलं प्रेम द्या, आपला पाठिंबा हवा आहे, लोकसभा निवडणुका होत्या त्यावेळी, जे भरभरून प्रेम आपल्याला मिळालं, जेवढी मतं मिळाली, आपले जेवढे खासदार निवडून आले, मी फक्त ही यात्रा ह्या सर्व लोकांचे आभार मानायला आलं ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. त्या सर्व लोकांचे मत आभार मानायला आलं म्हणजे तुम्ही सर्वांनी जे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले, शिवसेनेचे कामं केली, शिवसेनेचे प्रचार केले, शिवसेनेसाठी मतदान केलं, त्यांचे आभार मानायला आले. पण एवढंच थांबणार नाही आहे मी. शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण. ते समाजकारण मला एवढं पण शिकवतं की जिथे जिथे मदत लागते, ज्यांना ज्यांना मदत लागते, त्यांचं जात बघू नका, गोत्र बघू नका, धर्म बघू नका, भाषा बघू नका, जाऊन मदत करा. आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगायला आलो आहे की शिवसैनिक म्हणून जरी कोणी आपल्यासाठी मतदान केलं नसेल तरी त्यांची मतं जिंकायची आहेतच, पण मनं पहिले जिंकायची आणि त्यांचं हृदय पहिलं जिंकायचं आपल्याला.
आपल्या विरोधात कोण कशाला मतदान करणार, आपले विरोधी पक्ष म्हणजे नक्की कोण आहेत हे एक समजून घेणं गरजेचं आहे. आत्ता जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण ज्याला जशी मदत लागते तशी मदत आपण करत असतो, दुष्काळी भागात दुष्काळी मदत करत असतो, शहरी भागात कोणाला नोकऱ्या पाहिजे असतील, कोणाला ॲडमिशन पाहिजे असेल, कुठे काही गटार साफ नसेल, कुठे काही कचरा साठला असेल, ही सगळी कामं आपण शिवसैनिक म्हणून करतच असतो. आणि ज्यांनी ज्यांनी हे काम बघितलंय तो नक्की शिवसैनिक झालाही मला खात्री आहेच, शिवसेनेचा मतदार झालाही मला खात्री आहेच. पण ज्यांनी आपल्या विरोधात मतदान केलं असेल किंवा ज्यांनी आपल्याला मतदान केलं नसेल ते कदाचित असे लोक असतील ज्यांनी तुमचं प्रेम कधी बघितलं नाही आहे, ज्यांनी तुमचं काम कधी बघितलं नाही किंवा त्याचा अनुभव घेतला नाही. आणि आता ही वेळ आहे, हीच ती संधी आहे त्यांच्यापर्यंत पोचून आपण सत्तेत आल्यानंत काय कामं करू शकतो आणि त्यांची मदत कशी करू शकतो, त्यांच्यासाठी पण आपलं कसा आपण विचार करतो हे त्यांना समजून दाखवायची. आपण प्रत्येक जण ज्या ज्या पदावर असाल मेहनत तर करतच असतो, लोकांची मदत करतो. पण मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं देतो जेणेकरून तुम्हाला समजेल की शिवसेना का या देशाला गरजेची आहे, शिवसेना का या महाराष्ट्राला गरजेची आहे. जसं आज मी जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे, सकाळपासून फिरतो आहे, पुढचे 5 दिवस आहे, मग पुन्हा एकदा मुंबईला जाऊन तिकडची कामं करणार, परत फिरणार आहे, महाराष्ट्रभर हा दौरा आहेच. पण ऑक्टोबरपासून मी दुष्काळी दौऱ्यावर होतो. कारण तुम्ही बघा, मराठवाड्यात वगैरे साधारणपणे आपण जर बघितलं गेले 5-7 वर्षाचा दुष्काळ पडतो तो संजयजी एप्रिलपासून पडतो, बरोबर आहे. यंदा जो दुष्काळ होता आपला तो ऑक्टोबरपासून होता, म्हणजे गर्मी तर सुरू झालीच पण पाण्याची टंचाई असेल, पाणी कुठे आहे कुठे नाही आहे, चारा छावण्या आपण सुरू केल्या, कितीतरी गोष्टी आपण केल्या ज्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या असतील त्या केल्या. पीक विमा योजना आहे, मदत केंद्र सगळीकडे सुरू झालेलेच आहेत, गावोगावी आपण सुरू करतो मदत केंद्र. ज्यांना ज्यांची पीक विमा योजना मिळाली पाहिजे, ज्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, मिळाले नसतील तर तिथे या, तुमच्यासाठी आम्ही लढतो आहे, झगडतो आहे. आम्ही तर मिळवून देणार म्हणजे देणारच, कर्जमुक्तीसाठी लढतो ते म्हणजे करून दाखवणारच. पण तुम्हाला एक उदाहरण देतो, ह्याच दुष्काळी दौऱ्यामध्ये मी फेब्रुवारीच्या महिन्यात पोखरापूर नावाच्या गावात गेलो. अष्टी पोखरापूर तिथे मोहोळ तालुक्यात आहे, तिथे सोलापूरच्या जवळ आहे. आणि असाच दौरा होता, माझ्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी होते, जिल्हाप्रमुख होते, आम्ही गाडीतून पुढे चाललेलो. तर तिथे मला त्यांनी थांबवलं, सांगितलं आदित्यजी इथे 2 मिनिटं उतरायचं आहे, हा काही रस्त्यात आपला रूटवर कार्यक्रम नव्हता पण 2 मिनिटं उतरायचं आपल्याला, उतरून ह्यांचं एक निवेदन घेऊया आणि पुढे जाऊया. मी बोललो ठीक आहे, पण निवेदन कसलं आहे, तुम्ही मध्ये थांबवते असं निवेदन आपण कशासाठी घेतो, काय आहे निवेदन? नाही नाही साहेब, इथे येतात प्रत्येक पुढारी येतो, इथे प्रत्येक नेता येतो, फोटो घेतो या शेतकऱ्यांबरोबर आणि पुढे निघून जातो. बोललो ठीक आहे, ह्यांच्याशी बोलायला तर पाहिजे काहीतरी. उतरलो, त्यांचं निवेदन घेतलं. सर्व पक्ष, ते एक संघर्ष समिती होती, शिवसेनेचे होते, भाजपचे होते, काँग्रेस, राष्ट्रवादी, सगळेच वेगळे वेगळे पक्षाचे लोक होते, अर्थात शेतकरी होते. त्यांनी मला निवेदन दिलं आणि मी विचारलं बाबांनो हे काय आहे, कशासाठी निवेदन दिलं मला? नाही नाही साहेब, आमच्याबरोबर सगळे फोटो काढतात, तसंच तुम्ही फोटो काढा आणि पुढे निघा. बोलो बघा, मी तसं करू नाही शकणार, मी 28 वर्षाचा आहे, खोटं बोलत राहिलो आणि फोटो काढत राहिलो तर पुढे तुम्हीच मला चपला मारणार. मला चपलेंचा हार नको, मला तुमचं प्रेम पाहिजे, तुम्ही मला सांगा मी काय करू शकतो तुमच्यासाठी. त्यांनी सांगितलं आदित्यजी हे तुम्ही समोर जे ओसाड भाग बघताय हा पूर्ण, मी बोललो हो, वाळवंटासारखं आहे. त्यांनी सांगितलं हो, इथे शेतकरी आत्महत्या करतात, इथे पाण्याची टंचाई आहे, दुष्काळ आहे. इथे 1996-97 तुमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब होते आणि त्यांनी अष्टी पोखरापूर लिफ्ट इरिगेशन स्कीम ही त्यावेळी सँक्शन केलेली. त्याच्यानंतर 19 वर्ष झाली, अजूनपर्यंत काही नाही झालं, सरकार बदललं आणि त्याच्यानंतर काही नाही झालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं, पुढे काहीच नाही झालं. मी बोलो ठीक आहे, मग तुमच्यासाठी काय करू शकतो? नाही साहेब, हे चालूच आहे असं, तुम्ही बघा काय होत असेल तर बघा. गाडीत बसलो मी आणि आपले जे मंत्री आहेत विजय शिवतारेजी, त्यांना फोन केला मी. मी बोललो तुम्हाला व्हॉट्सअप करतो आहे, त्यांचा नंबर पाठवतो आहे, निवेदनाचा फोटो पाठवतो आहे, बघा आपण काय करू शकलो का. 12 तारखेची गोष्ट, 12 फेब्रुवारीला मी ते निवेदन घेतलं, गाडीत बसलो, 14 फेब्रुवारीला मुंबईत होतो, 15 तारखेला मला त्यांचा फोन आला, आदित्यजी उद्या तुम्ही मंत्रालयात येऊ शकता का? शिवतारेजींचा मला फोन आला. बोललो ठीक आहे, पण कशासाठी, काय नवीन, आपण काय नवीन योजना आणतो आहे, काय उद्घाटन आहे, भूमिपूजन आहे? नाही नाही, ते तुम्ही मोहोळचं मला जे एक निवेदन दिलेलं त्याच्या उद्या मी शेतकरी बोलत. मी बोलो बघा बापू, ते त्यांना प्रेमात बापू बोलतात सगळे शिवतारेजीनं. मी बोलो बापू बघा, ते सगळे शेतकरी आहेत, 20 वर्ष थांबलेले आहेत, आपण खोटं बोलून चालणार नाही, होत असेल तर हो सांगा, नाही तर नाही सांगा. तिला नाही नाही उद्या या, आपण बघू काय करता येईल, आपल्याला काहीतरी चांगलं करू.
सोळाव्या दिवशी म्हणजे सोळा तारीख चौथ्या दिवशी 16 फेब्रुवारीला आम्ही मंत्रालयात होतो, शेतकरी होते तिकडचे. डिझाईन सँक्शन झाली, डिझाईन अप्रूव झाली आणि आत्ता एक आठवड्यापूर्वी मी जाऊन भूमिपूजन करवणार आहे. 6 महिन्यात ते काम पूर्ण करणार आहे. ह्याला म्हणतात शिवसेना, ह्याला म्हणतात शिवसेना. दुसरं उदाहरण तुम्हाला देतो, माझ्या बाजूला शिंदेसाहेब बसलेले आहेत. अर्थात त्यांना मी हायवेसाठी सतवत असतो, जिथे हायवे नाही रस्ते नाही तिथे तर मी त्यांना सतवत असतोच. पण असंच फिरत असताना जालन्यात गेलेलो, तिथे देखील एक मला सुंदर इमारत दिसली. म्हणून ही कसली इमारत आहे, एवढी चांगली इमारत बांधून तुम्ही ठेवलेली आहे, सरकारी इमारत आहे, बंद काय? नाही साहेब, इथे हॉस्पिटल 5 वर्षापूर्वी झालेलं आहे, सरकार हे नवीन यायच्या आधी. पण 9 कोटी कमी पडलेत आणि हॉस्पिटल सिटी सिव्हिल हॉस्पिटल असंच्या असं बंदच आहे. मी ताबडतोब यांना फोन केला, म्हणलो शिंदे काका बघा जरा इथे हॉस्पिटल आहे, मी तुम्हाला फोटो पाठवतो, इमारत खूप चांगली आहे, निवेदन पाठवते माझं स्वतःचं, काही करता येईल तर बघा. पुढच्या आठवड्यात त्यांनी मला फोन केला, बोलवलं. जालन्याचं एक हॉस्पिटलचं निवेदन असं होतं की 100 बेडचं आहे ते 200 बेड करा, तिथे आपण 300 बेड मला वाटतं करतोय. आणि दुसरं म्हणजे जिथे ते 9 कोटी द्यायचे होते, पुढच्या आठवड्यात ते आपण दिले आणि तिथे काम सुरू केलं, म्हणजे लोकांसाठी ही सेवा सुरू झाली. कितीतरी अशी लोकं आहेत आपले, कितीतरी पदाधिकारी आहेत ज्यांची नावं पेपरमध्ये नाही येत, कधी सोशल मीडियावर येत नाही, पण हाक मारली तर आपण धावून जाऊन पळत मदत करतो. ह्या शिवसैनिकांना आपण, मी हेच आवाहन करतो आहे की तुम्ही करत असताना, ही सगळी कामं करत असताना एकच लक्ष ठेवा की हा भगवा आता महाराष्ट्रभर न्यायचा, हा भगवा आपल्याला महाराष्ट्रभर न्यायचा. कारण आपण गेले 5 वर्ष बघतोय आपले मंत्री काम करतात, आमदार काम करतात, खासदार काम करतात, प्रत्येक पदाधिकारी काम करतोय, पण हे सगळं करत असताना कुठे ना कुठेतरी आपण ह्या कामाचा तर वेग वाढवणं गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्र जर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा असेल, भगवा करायचा असेल, एक समृद्ध महाराष्ट्र करायचा असेल, तर आपण जी कामं करतोय ते प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत आपल्याला भगवा झेंडा दिसला तरच हा महाराष्ट्र पुढे जाईल. नाही तर महाराष्ट्र हा जसं 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी सडवला तसं सडत राहील. तुम्हाला काय पाहिजे? महाराष्ट्र जसं आहे तसंच थांबलेलं पाहिजे की वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र पाहिजे? तुम्ही मला सांगा, वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र पाहिजे की जसं मध्ये 15 वर्ष होतं तसा पाहिजे? कारण विचार तुम्ही करायचा आहे. जसं मी सांगितलं, प्रत्येक शिवसैनिक इथे आहे तो लोकांची मदत करणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जातो, गावोगावी जातो, शेतकऱ्यांशी भेटतो, जिथे दुष्काळ असेल तिथे सांगतो की तुम्ही कोणी असाल, कुठची भाषा बोलत असाल, कुठच्याही धर्माचे असाल, कुठच्याही जातीचे असाल, कोणी असाल, तुम्हाला कुठचा त्रास होत असेल तर मनात स्वतःचं बरं वाईट करण्याचा विचार काही आणू नका. विचार आणायचाच असेल तर शिवसेनेचा आणा, शिवसैनिकाचा आणा, आम्ही येऊन तुमची मदत करू. गेले 5 वर्ष आपले सरकार चालू आहे, जोरदार कामकाज चालू आहे. जिथे जिथे आपल्याला वाटतं की नाही अन्याय होतं तिथे आपण लढत आलोच. आणि जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं, गुलाबराव पाटीलजी पण तुम्हाला सांगतील, संजयरावजी तुम्हाला सांगतील, सगळेच सांगतील की उद्धवसाहेबांचे हे आदेश आहेतच की जिथे चांगलं कामं होतात तिथे त्यांना मदत करा, पण जिथे जिथे चुकतंय सरकार तिथे आपण त्यांना दाखवणं गरजेचं की तुम्ही चुकलात आणि हा मार्ग बरोबर आहे. हे आपण करत आलेलो आहे, पण आता हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. राज्यात आपल्याला शिवसेना सगळीकडे न्यायची, विस्तार करायचा आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की ही निवडणुकीची गोष्ट नाही आहे. कदाचित आपण युतीत, जे आपण जसं आता उद्धवसाहेब सांगतात आणि मुख्यमंत्री साहेब सांगतात, ते युतीत तर आपण लढणारच आहोत. मुख्यमंत्री कोण होणार, घडणार, हे मी याच्यासाठी आलोच नाही. मला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून मला तुमची गरज आहे. मला मुख्यमंत्री वगैरे घडवायचं नाही, मला समृद्ध महाराष्ट्र घडवायचं आहे. आणि इथून पुढे जाताना मी तुम्हाला एकच विचारणार आहे की हा जो समृद्ध महाराष्ट्र घडवायचा, जो नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, ह्याच्यात शेतकरी माझे साथ देतील का? शेतकरी साथ देणार का मला? विद्यार्थी देणार का? महिला देणार का? पत्रकार देणार का? थोडी थोडी द्या, पण अखंड महाराष्ट्राने एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आपण जर एकत्र आलो तर हात वर करून बघा, वज्रमुठजी आपली दिसते सगळ्यांना, हात वरती करून दाखवा. ही ताकद जी आहे हीच देशाला नवीन दिशा दाखवेल ही मला खात्री आहे, आणि हा महाराष्ट्र शिवसेना घडवेल ही मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर आभार.